दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी हॉटेल देवगड यवतमाळ येथे शिक्षक भरती आणि प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघ यांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली शिक्षक भरतीचे उमेदवार दिलीप निंबूरकर यांच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीच्या निमित्ताने सदर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेला प्रामुख्याने दिलीप निंबोरकर यांच्यासह डॉक्टर सुभाष गवई डॉ भगत डॉक्टर पायस व आदि प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाचे पदाधिकारी तसेच शिक्षक भरतीचे साहेबराव पवार आणि पुरुषोत्तम पोकस देखील उपस्थित होते दिलीप निंबोरकर यांनी आपल्या उमेदवारीच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आणि नवीन शैक्षणिक धोरण व त्यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलीप निंभोरकर यांनी सविस्तर उत्तरे दिली ही माहिती यवतमाळ इथून आर एन न्यूज प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली